चला मंडळी, आता आम्ही निघतोय आमच्या वाडीत. आता देवाची पालखी येते, तर आता मस्त आपण मुंबई ते कोकण असा प्रवास केला आणि आपल्या घरी पोचलोय. आणि काका वगैरे कालच आले नाही, आज सकाळी आले ना? आज सकाळी काल आले. हा, तर यांनी पालखीचं दर्शन घेतलेलं आहे आणि संकेत सुद्धा आलाय. तर संकेत पण आलाय आणि काकी पण आले. काकी नमस्कार. नमस्कार. काकी पण आले आणि तिथे बघू शकता मेकअप चाललाय. तर आता पालखी आहे नवाले बाईत वाडीमध्ये, तर आता ती येईल आमच्या वाडीमध्ये आणि इथे नाचवली जाईल. ती थोडी अंगा खांद्यावर खेळवली जाईल. तर आमच्या वाडीमध्ये कशा प्रकारे नाचवतात तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर बाहेर अंधार आहे, तर आता आपण हळूहळू करून जाऊया. चला, असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तरी ते बबन अक्का पण आले पालखीसाठी. एकटीच बसली ती कोण? आणि ही आमची काकी बघा हसते नुसती. तर देव यायचंय, चला. अजून आला नाही तिकडे, खालीच आवाज येतो. तर आता आपण जाऊया देवानाला खाली. आणि बऱ्याच अशी 1 किलोमीटर आपल्याला चालत जावं लागणार आहे. संपूर्ण अंधारातला रस्ता आहे. तर आता आम्ही पालखीच्या शोधात निघालोय आणि पालखीला कसं गाराणं घातलं जातं. तर आता गावभर संपूर्ण शांतच आहे. तर आम्ही एका ठिकाणी उभे राहून ना गाराणाचा आवाज कुठून येतोय ते बघत होतो. कारण किती काळो काय बघा. तर काकांचा आवाज आता आलाय गाराणे घालायचा. आणि आता आपण बाईतवाडीमध्ये. आणि बाईतवाडीमध्ये जेव्हा वस्तीला असते ना तर जबरदस्त असं कार्यक्रम असतात, म्हणजे नमन वगैरे एक नंबर शो होतो आणि दरवर्षी माझा मिस आउट होतो. तर बघूया कधी काय योग येतो आपल्याला बघायचा. तर देव आता ह्या घरामध्ये आहे. आता इथून आमच्या वाडीत निघेल. और मिस्टर किरण, दिवसेंदिवस बारीक होत चालला असतो. नवानात गवलं नाही का काही? इथे इथे आहेत आमचे गावचे दुसरे ब्लॉगर अनिल मावलनकर. तर धन्यवाद मंडळ, आभार आहे तुम्ही इथे आलात, आमच्या गावात भेट दिली तुम्ही. तुमच्या वाडीत? आमच्या वाडीत. आता तुम्ही आमच्या वाडीत. तर हे आमचे गुरव काका बघू शकता देवाच्या मागन दुपारच घेऊन फिरताय. तर आता किती दिवस आहेत? आता 2 दिवस झाले. हा, देवाच्या मागणं. तर आता देव पाष्टेवाडीत किती दिवस? पाष्टेवाडीत आजची रात्र, उद्या सकाळी पेटवाडीत जाणार, म्हणजे संध्याकाळी. आलेला आहे आणि
पाहू शकता या ज्या गावच्या मळ्या असतात त्या किती चढ उतार असतात आणि कशा सेफली देव एका एकाच्या खांद्यावरून दुसऱ्याच्या खांद्यावर समजता नेलं जातं. आणि हेच बघण्यासाठी मुंबईवरून मी या गावाला येतो. आणि हे जे नजारे असतात ना, ही जी वाईब्स आहे ना, ही पूर्ण वर्षभर टिकते आपल्या शरीरामध्ये. तर आता आपण जाऊया शेवटच्या घरी जिथे आज देव नाचवणार आहे आणि आज तिथे देवाची वस्ती आहे. Oh, oh, oh.
तर मंडळी पालखीचं आज स्थान इथे आहे. आज इथे वसलेलं आहे पालखी. तर अशी मस्त सजावट केलेली आहे. हे आमच्या गावचे वाटकरी सगळे डाळ. मस्त अशी पालखी नाचून झाल्यानंतर मस्त असं पंक्तीतलं जीवन आणि कार्यक्रम संपलेला आहे. ते मौज मजेचा दुसरा कार्यक्रम नाही आहे. पालखी नाचून झाले मस्त मजा आली. तर मंडळी मस्त असा कार्यक्रम झालेला आहे आणि आता रात्रीचे 1:15 वाजलेत. तर आता आपण चाललोय झोपायला आणि सर्वत्र जबरदस्त असा काळोख आहे. आणि याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये बहुतेक मार्लेश्वरला जायचा विचार आहे माझा, देवरुखचं मार्लेश्वर. आणि त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी राजापूरमध्ये गंगासुद्धा आलेली आहे. तर राजापूरची गंगा कशी असते ते अजून पण बघितलं नाही, तर ते सुद्धा बघायचं आहे. तर एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला घेऊया निरोप.